गुड मॉर्निंग क्लास लास्ट लेक्चरला लास्ट पॉईंट आपला होता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ माइन्स याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट होता आपला इंटरमोलेक्युलर फोर्सेस ॲज वी सीन इंटरमोलेक्युलर फोर्सेस आर व्हेरी स्ट्रॉंग इन प्रायमरी अमाइन्स अँड सेकंडरी अमाइन्स ओके प्रायमरी अमाइन्स हॅव टू हायड्रोजन ॲटम बॉन्डेड ऑन नायट्रोजन अँड सेकंडरी अमाइन हॅव वन हायड्रोजन आयटम बट टरशेरियामाइन्स डू नॉट हॅव अ एनी हायड्रोजन आयटम देर इज अ नो हायड्रोजन आयटम ऑन नायट्रोजन इन शेरियामाइन्स देअर फर actually bond is polar bond but intermolecular force of attractions are weak as compared to the primary and secondary similarly boiling points boiling points the observed order of boiling point in amines mm -hmm. is primary amine is greater than secondary is greater than tertiary because primary amines can form hydrogen bonding intermolecular hydrogen bonding is formed then next point was so here trend is that primary amines having higher boiling point as compared to the secondary as compared to the tertiary ok that was the last point then the physical state lower members of amines are gases having fishy odor middle members are liquid higher members are solid at ordinary temperature and pressure aromatic amines are usually colorless liquids ok but get color when uh, exposed to air or easily oxidized by air

सो त्याच्यामध्ये जो काही ट्रेंड आहे तो अल्कोहोल इज ग्रेटर दॅन अमाइन इज ग्रेटर दॅन अल्केन्स ओके हायड्रोजन वॉटर सोलिबिलिटी आणि बॉइलिंग पॉईंटची ट्रेंड काय आहे अल्केन इज लेस दॅन अमाइन इज लेस दॅन अल्कोहोल इज लेस दॅन कार्बोक्झिलिकॅसिड ॲसिडची जास्त आहे हा पॉईंट आपण लास्ट पाहिलं होतं आणि आपल्याला नवीन पॉईंट स्टार्ट करायचा आहे याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्समध्ये बेसिसिटी ऑफ अमाइन्स बे सी बेसी सिटी ऑफ अमाइन्स बेसी सिटी ऑफ अमाइन्स ऑफ अमाइन्स पहा दा सिटी ऑफ अमाइन्स नवीन पॉईंट आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन असतं ओके द बेसिक नेचर ऑफ अमाइन्स आता अमाइनचं बेसिक नेचर काय आहे तर अमाइन जर आपण पाहिलं तर Hydrogen, hydrogen, and R. Okay. So they are having a lone pair of electrons. And as we know, the lone pair of electrons on nitrogen atom with an electron deficient species. Okay. So it can share. This can be shared to the another. And therefore, that will tell us the amines are in a basic nature. Amines are in a basic nature. Okay. So the basic strength of amine is expressed. एज के बी और पी के बी के बी डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस इट इज अ डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस दैट इज कॉल्ड के बी एक तो के बी वैल्यू क्यों पी के बी के बी वैल्यू और पी के बी सो व्हाट इज पी के बी पी के बी इज नथिंग बट निगेटिव लॉग टू द बेस टेन ऑफ के बी

बेस सिग्नेचर ओके सो हिअर बेस स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स एक्सप्रेस पी के बी ऑर के बी व्हॅल्यू याच्यामध्ये अमाइन्स इथं एक एक्झाम्पल जर घेतला आपण हा नायट्रोजनवरती लोन पेयर्स आहेत हा अमाइन्स आहे आपला तो रिॲक्ट आपण वॉटर मॉलेक्युलबरोबर केला तर पहा आपला काय फॉर्म होतो वॉटर मॉलेक्युलबरोबर जर ट्रीट केला आपण त्याला एच टू ओबरोबर ट्रीट केला काय प्रॉडक्ट फॉर्म होतं याच्यामध्ये नायट्रोजन काय करतो एक हायड्रोजन पिकअप करतो सो नायट्रोजन विल फॉर्म यन दिस विल फॉर्म हायड्रोजन वन टू थ्री ओके सो आणि नायट्रोजनवरती चार्ज काय मग पॉझिटिव्ह चार्ज प्लस ओ एच मायनस सो हा जो फॉर्म झाला एन एच बॉन्ड दिस इज कॉल्ड कॉन्ज्युगेटेड ॲसिड कॉन्ज्युगेटेड ॲसिड ओके

प्रोटॉन हियर नायट्रोजन ऍक्ट एज अ बेस वॉटर टू अोजन नाईट्रोजन्टेड फार्म अ कॉन्स्युकेटेड ओके सो हियरेटेड प्लस हिन्स अँड अमाईन इज अ लोवर बेस अकॉर्डिंग टू लोवर इज अ बेस विचनेट अ प्रोटॉन दॅट इज कॉल्ड ओके ॲक्सेप्ट केलं प्रोटॉन प्रोटॉन जो ॲक्सेप्ट करतो तो बेस अकॉर्डिंग टू द लोरी ब्रॉन्स्टेड थिरी लोरी ब्रॉन्स्टेड थिरी ओके फॉर स्ट्रॉंगर बेस इक्विल शिफ्टेड टू वर्स राईट देर फॉर के बी व्हॅल्यू इज लार्जर अँड पी के व्ही व्हॅल्यू इज स्मॉलर ओके आता इथं के बी व्हॅल्यू काय कशी होणार आहे लार्ज होणार आहे आणि के बी व्हॅल्यू लार्ज लार्ज झाली तर पी के बी व्हॅल्यू त्याची कमी होणार आहे आपल्याला पी के बी व्हॅल्यू दिलेली आहे इथं ओके सो बेसिक स्ट्रेंथ पुढचा पॉईंट आपला बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिका माइन्स इथं आपण कोण असं असे पाहिलं पुढचं पॉईंट आहे बेसिक स्ट्रेंथ ऑफ बेसिसिटी ऑफ अमाइन्स काय कारण अमाइन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन विल बी एक्सेप्टेड ओके सो दॅट इज फॉर्म अ बेसिसिटी ऑफ अमाइन्स अँड दॅट व्हॅल्यू डिपेंड ऑन बी अँड पी के बी आपण जो पॉईंट पाहिला तो चार्ट दिला आपल्याला चार्ट चार्ट पीकेबी व्हॅल्यू आपल्याला प्रायमरी अमाइन्स सेकेंडरी अमाइन टर्शियरी अमाइन्स आणि अरिला माणसे दिलेले आहेत आपण ते पाहूयात डिटेलमध्ये ठीक आहे पुढचं पॉईंट आहे आपला बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफेटिका माइन्स बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफेटिका माइन्स इथं इथं दिले पाहिजे व्हॅल्यू आपल्याला तुमच्या लक्ष देतील पैमरी प्रायमरी माइन्स आणि सेकंडरी माइनचे व्हॅल्यू दिलेले आहेत ठीक आहे आपण ते घेऊयात डिटेलमध्ये ओके पुढचा पॉईंट आहे बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफेटिका माइन्स बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स ओके बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स आता याच्यामध्ये बेसिक स्ट्रेंथ कशी होती डिपेंड आहे द ट्रेन इज ऑब्झन पीकव्ही व्हॅल्यू बेसिक स्ट्रेंथ कशावरती पी के व्ही व्हॅल्यू पीके वी व्हॅल्यू कमी असेल तर बेसिक स्ट्रेंथ याची जास्त आहे ओके okay. आता इथं जर चार्टमध्ये पाहिलं तर ऑर्डर ऑफ पी के व्हॅल्यू काय एन एस थ्रीची व्हॅल्यू जास्त आहे ओके okay. पी के बी व्हॅल्यू एन एस थ्री इज ग्रेटर दॅन आर एन एच टू इज ग्रेटर दॅन आर टू एन एच इज ग्रेटर दॅन आर थ्री एन दिस इज ऑर्डर ऑफ पी के बी व्हॅल्यू ओके आणि पी के बी व्हॅल्यू जर जास्त असेल तर बेस कमी स्ट्रॉंग असतो आणि त्याची पी के बी व्हॅल्यू जर कमी असेल तर त्याची बेसिक स्ट्रेंथ जास्त असते ओके okay. आता ही पी के बी व्हॅल्यू आणि आता बेसिक स्ट्रेंथ काय बेसिक स्ट्रेंथ दिस इज फॉर अलिफेटिका माइंड पी के बी व्हॅल्यूची ऑर्डर आहे आता पी बी व्हॅल्यूचे एक्झॅक्टली ऑपोजिट काय असेल बेसिक स्ट्रेंथ असेल सो so, बेसिक स्ट्रेंथ पण आता पुढचं पॉईंट आहे बेसिक स्ट्रेंथ बेसिक स्ट्रेंथ

बेस ऑर्डर काय अमोनिया इज लेस दॅन प्रायमरी अमाइन इज लेस दॅन सेकंडरी अमाइन इज ग्रेटर दॅन टर्शरी अमाइन ओके आता बेस ऑर्डर त्यांनी अशी दिली प याच्यामध्ये एक्सपेरिमेंटली किंवा याच्यामध्ये काय सेकंडरी अमाइन आर स्ट्रॉंगेस्ट बेस्ड सेकंडरी अमाइन कोणता आर टू एन एच इज द स्ट्रांगेस्ट बेस आता त्याचं रीजन आपल्याला पाहायचं आहे आता बेसिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस फ्रॉम अमोनिया टू प्रायमरी अमाइंड द सेकंडरी अमाइन इंटर शेरिया इज लेस बेसिक दॅन द सेकंडरी अमाइंड ओके आता ही जी बेसिक स्ट्रेंथ आहे ती डिक्रीज होते फ्रॉम आर टू एन एच टू आर थ्री यन समजा तुम्ही जर आर टू एन एच जर पाहिलं आपण तर डायमिथायला माइनची जी काही पी के बी व्हॅल्यू आहे ती थ्री पॉईंट ट्वेंटी सेवन आहे आणि ट्राय मिथायला माइनची फोर पॉईंट सेवन फाय किंवा थ्री पॉईंट ट्वेंटी फाय आहे ओके थ्री पॉईंट ट्वेंटी फाय सो याच्यामध्ये ट्राय मिथायला असेल तुमचं तर ट्राय मिथायला व्हॅल्यू आहे चार पॉईंट इथं पहा आर टू एन एच आहे आर टू एन एचची पी के बी व्हॅल्यू आहे आर टू एन एचची पी के बी व्हॅल्यू आहे थ्री पॉईंट ट्वेंटी सेवन थ्री पॉईंट ट्वेंटी सेवन पी के बी हां पी के बी व्हॅल्यू आणि आर थ्री एनची व्हॅल्यू आहे आर थ्री यांची व्हॅल्यू आहे दॅट विल बी फोर पॉईंट ट्वेंटी टू फोर पॉईंट ट्वेंटी टू म्हणजे ह्या पी के बी व्हॅल्यू सेकंड रिॲमायनची जी असतं आहे ॲज कम्पेअर्ड टू द डर्श रिॲमायन आणि म्हणून सेकंड रिॲमायन इज स्ट्रॉंगेस्ट बेस्ट ॲज कम्पेअर्ड टू द टर्शिर अमाइन ॲक्च्युली जो ट्रेंड आहे तो ट्रेंडमध्ये काय होतं की पी बी व्हॅल्यू ज्याची कमी त्याचा स्ट्रॉन्गर बेस म्हणून सेकंडरी अमाइनची बी व्हॅल्यू थ्री पॉईंट ट्वेंटी सेवन आहे आणि टर्शर अमाइनची फोर पॉईंट ट्वेंटी टू आहे म्हणून सेकंडरी अमाइन काय स्ट्रॉंगर बेस आहे ओके दिस इज द एक्सपेरिमेंटल इशोन आता त्याचा आपल्याला रिझन पाहिजे बेसिक स्ट्रेंथ पी केबी व्हॅल्यूवरती आहे आता ग्रेटर द स्टेबिलेशन ऑफ कॉन्जिकेट असिड मोर ऑन द राईट साईड विल लाई अँड स्ट्रॉंगर विल बी द बेस अँड स्मॉलर विल बी टस बी व्हॅल्यू ओके पी के बी व्हॅल्यू त्याची ॲसिड जर जो कॉन्जुगेट ॲसिड आहे तो कॉन्जुगेट ॲसिड जर स्ट्रॉंगर असेल तर इक्विलिब्रियम राईट हँड साईडला राहील आणि इक्विलिबियम राईट हँड साईडला असेल तर मग त्याचं जी काही डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो निगेटिव्ह लॉक टू द बेस्ट एन आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ती व्हॅल्यू कमी येईल आणि तो जास्त बेसिक असेल ओके सो याच्यामध्ये कॉन्जुगेट ॲसिड स्ट्रॉंगर आहे याच्यामध्ये त्याचं स्टॅबिलायझेशन इम्पॉर्टंट ग्रेटर द स्टॅबिलेशन कॉन्ज्युकेट ऍसिड आता कॉन्जुकेटेड ऍसिड म्हणजे काय ॲसिड डोनेटचं प्रोटॉन टू बेस ऍसिड काय करतो बेसला प्रोटॉन डोनेट करतो आणि दॅट इज कुठं कॉन्ज्युकेटेड ऍसिड आपण ह्याच्यामध्ये पाहिलं आता बेसिसिटी ऑफ अमाइन्स इज रिलेटेड टू स्ट्रक्चरल इफेक्ट विज इन्फन्स स्टेबिलेशन ऑफ व्हिरियस स्पेसिस ग्रेटर द स्टॅबिलेशन ऑफोन अमाइन दॅट इज कॉन्ज्युकेट ऍसिड ग्रेटर द बेसिसिटी ऑफ अमाइन आता अमाइनची बेसिसिटी होती डिपेंड आहे तर त्याचं जो काही कॉन्ज्युकेट ॲसिड आहे त्या कॉन्ज्युकेट ॲसिड जर स्टेबल असेल तर तो बेस जास्त स्ट्रॉंग आणि कॉन्झ्युकेट ॲसिड जर लेस स्टेबल असेल तर तो वीक बेस किंवा त्याची बेसिक स्ट्रेंथ कमी होते आता फॅक्टर विच अफेक्ट द बेसिसिटी ऑफ अमाइन्स आता याच्यामध्ये सेकंडरी अमाइन का बेसिक आहे त्याचं रिझन आपल्याला पाहिजे बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिपॅटिक अमाइन्समध्ये आपण जर पाहिलं तर इथं एक स्टेटमेंट लिहितो बा सेकंडरी अमाइन आर द स्ट्रॉंगेस्ट बेस सेकंडरी अमाइन्स आर स्ट्रॉंगेस्ट बेस याचं रीझन फाइंड आउट करायचं आपल्याला व्हायर सेकंडरी अमाइन इज द स्ट्रॉंगेस्ट बेस सपोज एग्जाम मध्ये क्वेश्चन आला सेकंडरी अमाइन व्हायर सेकंडरी अमाइन इज अ स्ट्रॉंगेस्ट बेस ओके okay. आता पहिला पॉईंट आहे त्याच्या रिझनसाठी पहिलं रि रिझन काय ज्याची कॉन्ज्युकेटेड ॲसिड स्टॅबिलायझेशन जास्त असेल तो स्ट्रॉंगर बेस असतो ठीक आहे आणि ज्याची पी के बी व्हॅल्यू कमी तो स्ट्रॉंगर बेस असं दोन एक आहे त्याच्यामध्ये कंडिशन्स त्यातली पहिलं पॉईंट पाहू आपण इन्फ्लुएन्स ऑफ आय इफेक्ट इन्फ्लुएन्स ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट ओके प्लस आय म्हणजे काय इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव इफेक्ट ऑन स्टॅबिलेशन ॲसिडो कोणत्या अमाइन्स अँड अमोनिया कॅन बी रिप्रेझेंट ॲज शूट बिलो ओके आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं अमोनिया पाहिला अमोनिया ओके सो याच्यामध्ये अमोनियामध्ये काय आहे तीन हायड्रोजन्स आहेत यन यच

इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे काय करता इलेक्ट्रॉन डोनेट करता नायट्रोजनला ओके हा एक हा दोन हा तीन तसं जर पाहिलं तर आपली ऑर्डर ऑफ स्टॅबिलायझेशन काय आहे टर्शरी अमाइन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी अमाइन इज दॅम द प्रायमरी अमाइन आयन दॅन द अमोनिया ओके सो so ऑर्डर काय आहे आपली हा जास्त स्टेबल पाहिजे त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर का इथे ऑलरेडी तीन आर ग्रुप आहेत म्हणजे इंडक्टिव इफेक्ट इथे जास्त आहे याच्यामध्ये दोन आहेत म्हणजे याच्यापेक्षा कमी आहे याच्यामध्ये एकच आहे त्याच्यापेक्षा कमी आहे आणि याच्यामध्ये एक पण नाही हा लिस्ट टेबल पाहिजे ओके पण याच्यामध्ये एक्सपेक्टेड ऑर्डर काय आहे आपली ओके एन एच थ्री अमोनिया ओके इज लेस दॅन आर एन एच टू प्रायमरी अमाइन्स ओके इज लेस दॅन आर टू एन एच इज लेस दॅन आर थ्री एन म्हणजे इथं काय आहे तिरेस्ट्रेंथ अमाइन जो काय अमोनिया आहे तो अमोनिया कमी बेसिक स्ट्रेंथ आहे प्रायमरी अमाइन्सपेक्षा प्रायमरी अमाइनची कमी आहे सेकंडरी अमाइनपेक्षा सेकंडरी अमाइनची कमी आहे अमाइनपेक्षा ओके एक्सपेक्टेड ऑर्डर बेसिक स्ट्रेंथची अशी आहे ओके आणि ऑर्डर ऑफ स्टॅबिलायझेशन काय आहे अमाइन्स त्यानंतर प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन आणि अमाइन्स ओके सो ह्याच्यामध्ये बेसिक स्ट्रेंथ थर्ड डिग्री अमाइनची डिक्रीज होते म्हणजे ह्याची थर्ड डिग्री अमाइनची डिक्रीज होते आपण जे, जे पाहिलं इं, की पा, सेकंड रियामाइन्स आर स्ट्राँगेस्ट बेस तर त्याचे अनदर फॅक्टरी इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन आता ह्याच्यामध्ये तर टर्शरी पाहिजे अकॉर्डिंग टू द इन्फ्लुएन्स ऑफ प्लस इफेक्ट टर्शरी अमाइन्स आर स्ट्रॉंगेस्ट बेस पण आपलं ऑब्झर्वेशन काय सेकंड रिॲमाइन स्ट्रॉंगेस्ट बेस आहे त्याचं रिझन पहा सेकंड पॉईंट आहे इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हेशन सेकंड इफेक्ट आहे दॅट विल बी द िअर इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन पहिला पॉईंट पाहिलं आपण इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट तर प्लस आय इफेक्ट काही क्लिअर क्लॅरिफिकेशन किंवा जस्टिफिकेशन देत नाही की सेकंड टाईम काय स्ट्रॉंग बसत आहे म्हणून सेकंड पॉईंट इंट्रोड्यू केला दॅट इज द इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन सॉल्वेशन म्हणजे काय प्रोसेस ऑफ रिऑर्गनायझेशन ऑफ सॉल्व्हंट अँड सोल्युट मॉलिक्युल्स सॉल्व्हंट अँड सोल्युट मॉलिक्युल्सचं रिऑर्गनायझेशन करायचं म्हणजे काय सॉल्वेशन ओके आता याच्यामध्ये इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्युशन बाय वॉटर ऑन स्टॅबिलायशन ऑफ कॉन्ज्युकेट अस्सिल कॉन्ज्युकेट आस्टिडचं वॉटर स्टेबिलायझेशन काय आहे ते अमाइन्स आणि अमोनियासमध्ये आपण पाहायचं आता अमाइन्समध्ये काय आहे जनरली एक दोन तीन चार दिस कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड दिस कॅन फॉर्म हायड्रोजन दिस कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड दिस कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड ओके विथ वॉटर मॉलिक्युल ओ एच ओ एच दॅट कॅन फॉर्म ओ एच ओ एच ओर ओ एच ओ एच ओके दॅट कन्फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग ओके सो बाय वॉटर याच्यामध्ये वॉटर स्टॅबिलाइज इज द कॉन्जिकेट ॲसिड बाय हायड्रोजन बॉन्डिंग थ्रू द एच प्लस साइन सो याच्यामध्ये तर प्रायमरी अमाइन्स आहे सेकंडरी अमाइन्स आहे टर्शिरॅमाइन टर्शिरॅमाइनमध्ये एकही हायड्रोजन नाही त्याच्यामुळे तो सॉल्वन टॅबिलाइजेशन सॉल्वेशन म्हणजे ते स्टॅबिलाइज होत आहे कॉन्जिकेट ॲसिड म्हणून सेकंडरी अमाइनचं स्ट्रॉंग गर्बेस तर तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये आर थ्री यन एकही हायड्रोजन नाही त्याच्यामुळे सॉल्वेशन प्रोसेस इथं होत नाही जे काय स्टॅबलायझेशन होतं ते होत नाही ओके सो देअर फर सेकंड्री अमानिनचा स्ट्रॉंगेस्ट बेस उद्याच्या लेक्चरला आपण बेसिसिटी ऑफ अरियल अमाइन्स आपण घेऊया ठीक आहे क्लिअर झालं सेकंडरी अमायन्स स्ट्रॉंगर काय इन्फ्लुएंस ऑफ प्लस हाय इफेक्ट आणि इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन आहे सॉल्वेशनमध्ये जे काही हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन आहे ते प्रायमरी अमायन्स सेकंडरी अमायनमध्ये जास्त आहे टर्शिरीमध्ये एक हायड्रोजन आहे म्हणून सेकंडरी अमानियाचा स्ट्रॉंगेस्ट बेस एज कम्पेर्ड टू द प्रायमरी अमाइंट्स ओके सो हिअर दॅट इज द रिझन वाय इज द बेस्ट स्टॅबलाइज बाय द सॉल्युशन वाईल स्टॅबलायझेशन बाय द सॉल्वेशन इन व्हेरी पुर इन अ दर्शर अमाइंट दर्शन या कमी आहे म्हणून तो लिस्टेबल आहे ठीक आहे थँक्यू उद्याच्या लेक्चरला आपण तो पुढचा पॉईंट घेऊया बेसिसिटी ऑफ आरिला माइंसचा पॉईंट आपण पुढच्या लेक्चरला घेऊया ठीक आहे